हिंगणघाट जळीत प्रकरणातले अपडेट आणि त्यावर राज्यभरात आलेल्या प्रतिक्रिया. 3 फेब्रुवारीला एका महिला प्राध्यापकाला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. पीडित मुलीची मृत्यूशी झुंज आज अखेर संपुष्टात आली आणि सकाळी 6:55 तिचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. पीडितेच्या मृत्यूनंतर पालकांनी तिचा मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला होता. अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांची समजूत काढली आणि त्यानंतर थोड्याच वेळापूर्वी पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजूनही हिंगणघाट भागात लोक चिडलेलेच आहेत आणि गावकऱ्यांनी जागोजागी रास्ता रोको केला. मुलीचं मूळ गाव दारोडा इथं मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका जेव्हा आली तेव्हा गावकऱ्यांनी तिच्या काचा फोडल्या. हा प्रश्न यापूर्वीही संसदेत पोहोचलाय. खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत महिलांच्या सुरक्षेबद्दल याबद्दल प्रश्न विचारला होता आणि आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांनी आरोपीला फासावर लटकवू असं म्हटलंय. पाहूयात त्यांची प्रतिक्रिया. मी सर्वांना हेच सांगेन की ह्या घटनेचं वेगळं वर्णन करण्याची आवश्यकता नाही. कोणत्याही शब्दात तिचं वर्णन करता येणं शक्य नाही एवढी भयानक आणि पाशवी घटना दुर्घटना ही होती किंवा झालेली आहे. म्हणूनच की ह्या सगळ्याच्या मागे आपण नक्कीच पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर, कारण अनेकदा असंही होतं की सजा सुनवायलाच किंवा ती केस खूप लांब चालते. केस लांब चालल्यानंतर सुद्धा निकाल लागल्यानंतर सुद्धा ती त्या निकालाची अंमलबजावणी व्हायला उशीर होतो. पण तसं या बाबतीत मी घडू देणार नाही. लवकरात लवकर जो आरोपी आहे त्याचा गुन्हा सिद्ध करून त्याला फासावर लटकवणे. 3 फेब्रुवारीला ही घटना घडली होती. त्यानंतर पीडितेवर नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पुढे तिच्या प्रकृतीत कॉम्प्लिकेशन्स होऊन आज हृदयविकाराच्या झटक्यानं तिचा मृत्यू ओढवला. मुलीची जशी अवस्था झाली तशीच त्या मुलाची झाली पाहिजे या शब्दात तिच्या वडिलांनी आपला राग व्यक्त केलाय. नाही तसं व्हायला नको. लवकरात लवकर निर्भया सारखं लांबवर नाही पाहिजे. लवकरच लवकर झालं पाहिजे. नाही त्यांनी केलं पाहिजे. माझ्या मुलीला जसं त्यांनी जाळलं आणि त्या वेदना माझ्या मुलीनं 7 दिवसापर्यंत सहन केल्या तसं त्यानं त्याला तीच म्हणजे शिक्षा द्यायला पाहिजे. जनतेच्या समोर त्याला बाहेरही केलं पाहिजे. आता आपण महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणून गौरवतो पण वस्तुस्थिती ही आहे की मागच्या 30 वर्षांच्या काळात एकतर्फी प्रेमातून अशी 5 जळीत प्रकरणं घडली आहेत. पहिलं प्रकरण आपल्याला जे आठवतं रिंकू पाटीलचं 30 मार्च 1990 उल्हासनगरमध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रात हरेश पाटील हा तरुण आणि त्याचे 3 मित्र तलवार आणि पिस्तूल घेऊन घुसले. भर वर्गात त्यांनी रिंकूला इतर मुलींपासून वेगळं केलं आणि पेटवून दिलं. पुढे हरेशनं रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली होती. 2000 साली मुंबई सेंट्रल भागामध्ये विद्या प्रभुदेसाई यांच्यावर केरोसिन टाकून त्यांना पेटवण्याचा प्रकार घडला होता. प्रभुदेसाई यांचे कपडे शिवणारा टेलर रसिक सोळंकी त्यांच्या प्रेमात पडला आणि प्रभुदेसाई यांनी नकार दिल्यावर त्याने चक्क हे पाऊल उचललं. रसिक यांना जन्मठेप झाली होती. मोनिका किरणापुरे यांच्यासाठी 2011 हा दिवस शेवटचा ठरला. नागपूरजवळ काटोल गावात वसतिगृहातून कॉलेजमध्ये जात असताना मारेकऱ्यांनी तिच्या पाठीत चाकूनं वार केले आणि हत्या केली. मारेकऱ्यांना सुपारी मोनिकावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या अनिल जयस्वाल या तिच्याच शिक्षिकेनं दिली होती. आता पुढचं प्रकरण अगदी अलीकडचं म्हणजे ऑगस्ट 2018 आहे. प्राची झाडे या तरुणीचा ठाण्यात पूर्व द्रुतगती महामार्गावर खून झाला होता. आकाश पवार या तरुणानं दुचाकीवरून तिचा पाठलाग करत तिच्यावर चाकूने वार केले. आणखी एक घटना आहे सांगलीत घडलेली जी 2 सप्टेंबर 1998 घडली. अमृता देशपांडे या तरुणीला गणेशोत्सव सणाच्या वेळी तिच्या प्रियकरानं चाकूचे वार करून ठार मारलं होतं. आता आजच्या ज्या घटनेबद्दल हिंगणघाटच्या आपण बोलतोय या घटनेचा तपास वेगात सुरू आहे आणि आतापर्यंत 11 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्यात तर आरोपी हा पोलीस कोठडीत आहे.